नमस्कार, मी भाग्यश्री पाठक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज क्रूड 92.91 होतं, डॉलर इंडेक्स 112 होता, बॉन्ड यील्ड म्हणजे 2 वर्षापासून 30 वर्षापर्यंत सगळं बॉन्ड यील्ड 4 पुढे पोहोचलं होतं. पण मॉर्गन स्टॅनली सोडून सगळ्या बँकांचे रिझल्ट चांगले आले, त्यामुळे शुक्रवारी मार्केट बराच वेळ तेजीत आणि नंतर मंदीत गेलं. HDFC बँक आणि बजाज ऑटो यांचे रिझल्ट चांगले आले, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला, डी मार्टचा प्रॉफिट वाढला पण मार्जिनवर परिणाम झाला. LTI आणि टाटा एलेक्सीचा रिझल्ट तर मार्केटला पसंतच पडला नाही, कारण टाटा एलेक्सीकडून सगळ्यांच्या अपेक्षा जास्त होत्या. हा शेअर 65 PE चालू आहे, या शेअरमध्ये ग्रोथची अपेक्षा आहे आणि लोकांची निराशा झाली म्हणून 700 रुपये शेअर डाऊन होता. विंडफॉल टॅक्स सरकारने 3000 रुपये प्रति टन एवढा वाढवला आणि ETF हा 3.5 रुपये प्रत्येक लिटरला एवढा वाढवण्यात आला. 31.12 कोटीमध्ये V-Mart ही अमर प्लेसचा लाईम रोड व्यवसाय जो आहे त्याचा ॲक्विजिशन करणार आहे आणि ह्या व्यवसायाचा ॲक्विजिशन केल्यानंतर V-Mart त्याच्यामध्ये 150 कोटीची गुंतवणूक करणार आहे. ओबेरायचे रिझल्ट चांगले आले पण जस्ट डायलचे रिझल्ट मात्र काही चांगले आले नाही. ICICI प्रूचा रिझल्ट चांगला आला पण मार्केटनी फारसा रिस्पॉन्स दिला नाही. पण KNR कन्स्ट्रक्शन ही त्यांच्या सबसिडियरीमधला काही स्टेक विकणार आहे. कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स जो आहे तो 58.6 वरून 59.8 एवढा झाला. इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट याचं आज लिस्टिंग झालं, ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 89.40 रुपये या भावाने झालं, तर BSE 85.45 रुपये या भावाने झालं. सोलार मॉड्यूल्सच्या PLIचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यामध्ये जाहीर केला जाणार आहे. सोन्यामध्ये मात्र आज काहीशी मंदी होती. रिलायन्सच्या शेअरमध्ये 2363 ते 2365 या भावानं ब्लॉक डील झालं, त्यामुळे रिलायन्सचा शेअर आज तेजीत होता. क्राफ्ट्समन ऑटोमेशनचं उत्पन्न वाढलं, प्रॉफिट वाढला, मार्जिन काहीसं कमी झालं पण मार्केटनी मात्र शेअरला चांगला रिस्पॉन्स दिला, शेअर 100 रुपयाच्या आसपास तेजीत होता. सरकारने गव्हाच्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये काहीसा बदल केला. SEZ ज्या काही कंपन्या आहेत त्यांना काही अटीवर गव्हाचा जो आटा असतो त्याच्या निर्यातीला परवानगी दिली गेली. एरिक्सनने रिलायन्स Jioबरोबर करार केला. 5G स्टँडअलोन नेटवर्क बनवण्यासाठी ही पार्टनरशिप करण्यात आली आहे. बँक ऑफ इंग्लंडने सांगितलं की त्यांची जशी योजना होती त्या योजनेनुसार शुक्रवारी इमर्जन्सी गिल्ट ऑपरेशन त्यांनी पूर्ण केलं. नोकियाला रिलायन्सकडून मल्टी इयर डीलसाठी ऑर्डर मिळाली. हे श्री सिमेंटचे जे बांगूर डायरेक्टर चेअरमन होते त्यांनी राजीनामा दिला. ओरिएंट हॉटेल तोट्यातून फायद्यात आली
5 कोटी त्यांना तोटा होता, तो 11 कोटी एवढा फायदा झाला. अनुपम रसायननी युरोपियन क्रॉप कॉर्पोरेशन कंपनीबरोबर 2 करार केले. लाईफ सायन्स रिलेटेड स्पेशालिटी केमिकल सप्लाय करण्यासाठी हे 2 करार करण्यात आले. टाटा पॉवरच्या IT इन्फ्राच्या काही सिस्टीमवर सायबर अटॅकचा परिणाम झाला असं समजलं. झायडस लाईफला व्हाल्बेनाझाईन या कॅप्सूलला USFDA कडून मंजुरी मिळाली, त्यामुळे शेअर तेजीत होता. ACC रिझल्ट चांगले आले नाही. तुम्हाला माहिती आहे की श्री सिमेंटचेही रिझल्ट चांगले आले नव्हते. NTPC मित्सुबिशी हेवी इंडस्ट्री आणि MPI बरोबर करार केला. व्ही मार्ट लाईमरोड व्यवसाय जो खरेदी करणार आहे तो खरेदी केल्यानंतरच गुंतवणूक केली जाईल असं व्ही मार्टने सांगितलं. ऑइल एक्सपोर्टच्या बाबतीत मात्र रशिया $42.7 प्रत्येक टनामागे 1 नोव्हेंबरपासून ड्युटी कमी करेल असं रशियाने सांगितलं आहे. आणि याचा फायदा IOCला होऊ शकतो असं समजलं, पण आज काही फारसा फायदा IOCला होताना दिसला नाही. IOCचा शेअर बराच काळ आज रेडमध्येच होता. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिल्या. आज मार्केट मात्र तेजीत होतं. जर अशीच तेजी राहिली तर लोकांना दिवाळी रॅली आली आहे असं वाटेल आणि लोकांचा सणसुद्धा चांगल्या प्रकारे साजरा होईल, काळजी काहीशी कमी होईल. आपण परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकतील. नमस्ते.